नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणामधील या अगोदर आपण वेगवेगळे भाग अभ्यासले शब्द शब्दाच्या जाती त्यानंतर असे अनेक विविध भाग अभ्यासलेले आहेत त्यामधलाच एक महत्वाचा भाग म्हणजे विभक्ती विचार किंवा विभक्ती विचार आणि विभक्तीचे प्रकार आणि तिचे कारकार्थ व उपपदार्थ हे आपल्याला आजच्या या तासामध्ये अभ्यासायचे विभक्ती सुरुवातीला विभक्ती म्हणजे काय ही एक संकल्पना पहिली स्पष्ट झाली पाहिजे अगोदर कि विभक्ती म्हणजे काय तर विभक्ती म्हणजे विभागीकरण विभाग नाम आणि ना सर्वनाम त्यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी जे येणारे संबंध असतात ते ज्या विकारांनी दाखवले जातात त्यांना आपण विभक्ती असे म्हणतो नाम वाक्यामध्ये जे विभक्ती विभागीकरण केलं जातं त्याच्यामध्ये नाम आणि सर्वनाम त्यांचं वाक्यातील क्रियापदाशी इतर शब्दाशी येणारे जे संबंध त्याच्यामुळे दाखवले जातात त्यांना आपण विभक्ती म्हणतो विभक्ती दर्शणाऱ्या अक्षरांना विभक्ती प्रत्यय असं म्हणतात ते ज्या अक्षरांनी विभक्ती दाखवली जाते त्याला प्रत्यय असे म्हणतात नामाचे व सर्व नामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडतात त्याला प्रत्यय असे म्हणतात आता प्रत्यय कसा लागतो नामाला किंवा सर्व नामाला ते सुद्धा आपण पाहणार आहोत विभक्तीचे सुरुवातीला प्रकार अभ्यासणार आहोत आपण नामाचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध आठ प्रकारचा असतो म्हणून विभक्तीचे आठ प्रकार पडतात हे लक्षात ठेवायचं विभक्तीचे आठ प्रकार पडतात हे लक्षात घ्या पहा नामाचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी असणारा संबंध हा आठ प्रकारे येतो म्हणून विभक्तीचे आठ प्रकार पडतात त्यामध्ये पहिला आहे प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी अष्टमी आणि अष्टमीला संबोधन असं म्हणतात काय म्हणतात संबोधन लक्षात ठेवायचं पा यामध्ये त्याचा तक्ता दाखवलाय त्याची प्रत्येक प्रथमाला प्रत्यय नाही एक वचनामध्ये सुद्धा आणि अनेक वचनामध्ये सुद्धा प्रत्यय लागत नाही त्याचा जो विभक्तीचा अर्थ असतो तो करता असतो म्हणजे जेव्हा मूळ करता येतो त्याला कुठलाही प्रत्यय लागत लागलेला नसतो वाक्यामध्ये तेव्हा ते प्रथमा विभक्ती आहे असं ओळखायचं जेव्हा काही विभक्तींना द्वितीयाचे प्रत्यय लागतात तर द्वितीयाचे एक वचनामध्ये सला, थे, सला, थे, सला ते स ला ते स ला ना ते अनेक वचनामध्ये तेव्हा ते कर्माला लागलेले असतात हे ओळखायचं कशाला लागलेले असतात कर्माला द्वितीयाचे तृतीयाचे प्रत्यय ने ए शी एक वचनामध्ये अनेक वचनामध्ये असतील तर नी हि शी ई आणि तिथे विभक्तीचा अर्थ कर नसतो त्यानंतर चतुर्थी चे प्रत्यय स ला ते स ला ना ते पा जसे द्वितीयाचे आहेत तेच चतुर्थीचे आहेत मग दोन्हीमध्ये जो फरक आहे तो सुद्धा तुम्हाला समजावून सांगणार आहे पण इथे विभक्तीचा अर्थ संप्रदान आहे तिथे जेव्हा कर्म असेल वाक्यामध्ये कर्माला स ला ते किंवा सलाना ते लागलेलं असेल तेव्हा ते, ते द्वितीयाचं द्वितीय विभक्ति आहे असं ओळखायचं आणि कर्म सोडून इतर शब्दांना जर सलाते सलानाते सला लागलेलं असेल तेव्हा ते चतुर्थी विभक्ति प्रत्यय आहे हा दोन्हींमधला फरक लक्षात घेतला पाहिजे आणि चतुर्थीचा अर्थ विभक्तीचा अर्थ आहे संप्रदान पंचमी हून हुन ऊन हुन हून हून हुन, 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 हुन. एक वचन अनेक वचन सुद्धा अपादान आहे विभक्तीचा अर्थ त्यानंतर षष्ठीचे प्रत्यय आहेत चा ची 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 चे 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 चा चा असे त्याचा संबंध विभक्तीचा अर्थ सप्तमीचे त ई आ एक वचनामध्ये अनेक वचनामध्ये सुद्धा आ सप्तमी त्याचं संबोधन अर्थ आणि शेवटचा जो आहे आ, संबोधन किंवा अष्टमी त्याला एक वचनाला प्रत्यय लागलेला नसतो आणि अनेक वचनामध्ये फक्त एकच प्रत्यय आहे नो जसा आवाज दिला तुम्ही मुला नो मूल हे मूळ नाम झालं त्याला नो लागला म्हणजे इथे संबोधन हे विभक्ती आहे हे ओळखायचं त्याचा हाक मारणे वगैरे त्याचा अर्थ आहे द्वितीय व चतुर्थी विभक्ती यामधील प्रत्यय सारखे आहेत हे तुम्हाला मी अगोदरच समजावून सांगितलं त्याच्यामधला फरक सुद्धा सांगितला की जेव्हा कर्म कर्माला विभक्ती लागलेली असेल चाचीचे किंवा सल सॉरी सला ते सला ना ते। तर ते द्वितीय आहे विभक्ती असं ओळखावं आणि कर्म सोडून इतर शब्दांना इतर शब्दांना जर सला ते सलाना ते लागलेले असेल तर ते चतुर्थी आहे असं विभक्ती आहे असं ओळखावं इथे आता प्रत्येक विभक्तीचा आपण लक्ष लक्षणं वगैरे समजावून घेणार आहोत उदाहरणासह प्रथमा विभक्ती प्रथमा विभक्तीमध्ये कोणतेही प्रत्यय लागत नाही हे तुम्हाला अगोदरच समजावून सांगितलं उदाहरणार्थ पहा सोहम चेंडू खेळतो इथे पहिलं उदाहरण दिलंय सोहम चेंडू खेळतो शेतकरी शेत नांगरतो सूर्य पूर्वेस उगवतो बाजार बंद आहे मुख्यमंत्री भाषण देतो विद्यार्थी गाणे गातात कोकिळा गाणे गाते बदक पाण्यात पोहते हंस सुंदर दिसते कृष्णा बागेत फिरतो आता इथे पहा नाम हे सर्व नाम आहेत सुरुवातीचे इथे कुठेही प्रत्यय लागलेला नाही इथे प्रत्यय लागलेला नाही ओळखा म्हटलं इथे ओळखा म्हटलं अं विभक्ती तर सरळ सरळ ज्याला प्रत्यय नाही नामाला कुठल्याही प्रकारचा तेव्हा ते विभक्ती प्रथमा विभक्तीचं उदाहरण आहे असं लक्षात घ्यायचं इतकं सोपं हो आहे त्यानंतर द्वितीया विभक्ती आता या द्वितीय विभक्तीमध्ये पहा जेव्हा कर्ता कर्म आणि क्रियापद वाक्यामध्ये येतं द्वितीय विभक्तीला तेव्हा सला ते सलाते सलाना ते लागलेलं असतं कुठल्या यायला लागलंय त्याच्यावर द्वितीय विभक्ती लक्षात घ्यायची आता इथे तुम्हाला मी अगोदरच सांगितलं द्वितीयाचे सला ते सलाना ते हे प्रत्यय आहेत ते प्रत्यय जेव्हा फक्त आणि फक्त कर्माला लागलेले असतील तेव्हा द्वितीय विभक्ती होते हे ओळखायचं तेव्हा ते, ते द्वितीय विभक्तीचं उदाहरण आहे आता खाली उदाहरण दिलेत त्यांनी आपण उदाहरण घेतले राम रावणास मारतो इथे राम हा कर्ता आहे रावणास हे कर्म आहे आणि मारणे ही क्रिया आहे तर इथे रावण हा मूळ शब्द आहे त्याला स लागला रावणास विभक्ती प्रत्यय लागला म्हणून हा कर्माला लागला म्हणून हे द्वितीय विभक्तीचं उदाहरण आहे परीक्षेला जर आलं राम रावणास मारतो खाली रावणास खाली अधोरेखित केलेलं असतं आणि खालील शब्दाचा विभक्ती ओळखा किंवा विभक्ती प्रकार ओळखा किंवा कुठल्या विभक्तीचा प्रकार आहे तर तिथे रावनास खाली मग स म्हणजेच द्वितीया विभक्तीचं हे उदाहरण आहे इतकं सोपं हो आहे त्याच पद्धतीने ताई दादाला बोलावते दादाला या शब्दाला ला लागला पा दादा या मूळ शब्दाला सामान्य रूप दादा आणि इथे ला हा प्रत्यय लागला त्याला म्हणून इथे ला सला सला हे द्वितीयाचं आहे कर्माला लागले म्हणून शेतकरी गाईला बांधतो पा गाईला इथे सर्व कर्मालाच लागलेली अं विभक्ती आहे कर्मालाच प्रत्यय लागलेले आहेत म्हणून द्वितीया विभक्तीची ही उदाहरणं आहेत त्यानंतर तृतीया विभक्ती पहा तृतीया विभक्तीचं हे उदाहरण पहा तृतीय विभक्ती करता कर्म क्रियापद जेव्हा तृतीयामध्ये करता कर्म नाही क्रियापद पायाे ए शी ने ही शी ई ही त्याची प्रत्यय आहेत इथे उदाहरण पहा कर्त्याला लागलेली आहेत रामाने धनुष्य मोडले ने लागला ने मग कुठला आहे त्या तक्त्यानुसार तक्त्यात पहा ने ए सी ने हि शी इथे पहा पहा तृतीयाचे ने ए शी नि ही शी हे तृतीयाच उदाहरण आहे म्हणून तृतीया रामाने धनुष्य मोडले शेतकऱ्याने आधी तर रामा ने धनुष्य मोडले याच्यातलं सामान्य रूप झालं रामा आणि प्रत्यय लागलेला आहे त्याला ने जर सामान्य रूप वळ खाजरी म्हटलं तर तिथे काय येईल फक्त रामा शेतकऱ्याने शेत, शेत नांगरले शेतकऱ्याने याच्यामध्ये कुठलं प्रत्यय आला ने ने मग तृतीयाच आहे त्याच्यातलं सामान्य रूप कोणतं शेतकऱ्या हे सामान्य रूप आहे जर सामान्य रूप ओळख आलं तर शेतकऱ्याने याच्यामधलं प्रत्यय काढून जे अं रूप राहील ते तसंच त्याला सामान्य रूप म्हणतात म्हणजे मूळ रूपात बदल होऊन जेव्हा प्रत्यय लागतो तेव्हा त्याच्यामध्ये बदल होत असतो ते सामान्य रूप असतं इथे आजी ने पहा आजी हे सामान्य रूप ने हे तृतीय विभक्तीचं उदाहरण आहे आता पुढची आहे चतुर्थी पहा करता कर्म आणि क्रियापद चतुर्थी मध्ये सलाते सलानाते हे प्रत्यय आहेत एक आणि एक वचनामध्ये कर्ता कर्म क्रियापद मला चहा आवडते आ, खाली उदाहरण काय दिलंय मला चहा आवडते मी हा मूळ शब्द आहे तर मला आलय ला लागला तिथे ला म्हणजे चतुर्थीचा आहे मग हा कर्त्याला लागला आहे इथे म्हणून हे चतुर्थीचं आहे त्यानंतर त्याला तो हा मूळ शब्द आहे सर्वनाम आहे त्याला ला लागला इथे सुद्धा चतुर्थीचं हे उदाहरण आहे मला मी हे सर्व नाम आहे करता आहे तो आणि त्याला ला लागला इथे दादाला त्याला इथे पहा सर्व ही चतुर्थीची उदाहरणं आहेत त्यानंतर पुढचा प्रकार आहे पंचमी विभक्ती आहे पुढची हून हून ऊन ऊन पहा मुख्यमंत्री मुंबईहून निघाले हून शब्द आला इथे मूळ शब्द काय इथे मुंबई आणि इथे हून लागला त्याला प्रत्यय म्हणून हून हा पंचमीच उदाहरण आहे पंचमी विभक्तीचं विद्यार्थी शाळेतून ऊन आला इथे इथे ऊन लागला म्हणजे हा लागला शाळेतून घरी परत आले तून ऊन ऊन लागला म्हणजे हे पंचमीचं उदाहरण आहे आई मंदिरातून घरी पोहोचली तून ऊन शेतातून रावणाहून श्रेष्ठ होता हून रावना श्रेष्ठ होता राम रावनाहून श्रेष्ठ होता ही सर्व पंचमीची उदाहरणं आहेत त्यानंतर पुढच्या जो विभक्तीचा प्रकार आहे तो आहे षष्ठी षष्ठीचे चे चाची चे चाची चे चे चाची। अनेक वचनामध्ये चे, चे पण आहे त्यांचा संबंध अधिकार मालकी स्वामित्व माझा माझी माझे आमचा आमची आमचे असे जिथे येतात तिथे त्याचा सदरा पांढरा आहे त्याचा मूळ शब्द तो आहे तिथे चा लागला म्हणून त्याचा त्याचा झाला त्याचा सदरा पांढरा आहे चा चे कोणत्या षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहे पवनची ची षष्टीचं उदाहरण आहे मुलांची शाळा सुटली ची त्यानंतर तिचे अक्षर सुंदर आहे चे लागला शरदचा प्रथम क्रमांक आला हे चा एक वचनामध्ये शरदचा म्हणजे चाचीचे चाचीचे चे, चाची चे, चे चाची हे षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहेत त्यानंतर सप्तमी चे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आपण तक्त्यामध्ये तक्त्यानुसार पाहिले की तयया तयया स्थळ जागा ठिकाण दाखवण्याचं काम करते सप्तमीमध्ये वेळ काळ आणि काल, काल केव्हा कोठे अशा पद्धतीचे जेव्हा येतात उदाहरणार्थ खाली, सचिन मैदानात खेळतो स्थळ दाखवलंय मैदानात तो आत, तो इथे तय च उदाहरण आहे मैदानात मैदाना हे सामान्य रूप झालं आणि त हे अं सप्तमीचं उदाहरण झालं आई घरात नाही आम्ही सकाळी फिरायला जाते त्यानंतर त्यानंतर इथे चौकात नाचत होती मुले चौकात नाचत होती चौकात त त्यानंतर रात्री शहरात आत इथे त लागला पाऊस पडला अशी सप्तमीची ही विभक्तीची उदाहरणं आहेत शेवटचं आहे संबोधन विभक्ती फक्त हाक मारणे याच्यासाठी पहा मुलांनो शांत रहा इथे नो संबोधन नागरिकांनो स्वच्छता राखा असे काही फलक सूचना सुविचार असे काही वाक्य जे असतात तिथे मात्र संबोधन ही विभक्ती असते कारण पाखरांनो घरट्यात परत या नो no, विद्यार्थ्यांनो no, शिस्त पाळा महिलांनो no, दागिने सांभाळा नो no, नो no, लागलेला आहे आणि म्हणून सर्व ठिकाणी ते संबोधनच आहे आता हे सर्व प्रकार झाले आता आपण विभक्तीचे अर्थ अभ्यासणार आहोत आता विभक्तीचे प्रकार पाहिले आपण कुठले प्रत्यय लागतात ते पाहिले आठ प्रत्यय आठ प्रत्ययांचे प्रकार आठ आठ प्रकार पाहिले प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोधन आणि त्यांचे अं प्रत्यय पाहिले कसे लागतात वाक्यामध्ये तसेच त्याचे अर्थ पण पाहिजेत आपल्याला मी जे तुम्हाला नंतर सांगत होतो की पुढचा कर्ता कर्म करण अपादान संप्रदान हे काय आहे ते आपल्याला अभ्यासायचं वाक्यातील शब्दाचा त्यातील मुख्य शब्दाशी म्हणजे क्रियापदाशी किंवा इतर काही शब्दांशी काही ना काही संबंध असतो त्यास कारक म्हणतात वाक्यातील शब्दाचा क्रियापदाशी जो संबंध येतो त्याला कारक म्हणतात क्रियापदाशी काय संबंध आहे त्याचा ते वाक्यात कर्म म्हणून आलंय कर्ता म्हणून आलंय की अपादान म्हणून आलंय की संप्रदान म्हणून आलंय काय म्हणून आलंय म्हणजे तेव्हा आपण त्याला कारक असं म्हणतात वाक्यात नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्या संबंधाला त्या विभक्तीला कारक विभक्ती असं म्हणतात वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या रूपात जो बदल होतो त्याला विभक्ती म्हणतात जो बदल होतो त्याला विभक्ती म्हणतात पण त्याचा संबंध काय आला कसा आला तेव्हा या विभक्तीच्या अर्थाने सहा प्रकार पडतात सहा प्रकारात त्या विभक्तीचे अर्थ असतात विभक्तीचे अर्थ सहा प्रकारे येतात वाक्यामध्ये पहिला येतो कर्ता म्हणून कर्म करण संप्रदान अपादान आणि अधिकरण असे सहा प्रकार पडतात आता या सहा प्रकारांचा आपल्याला अभ्यास आला की विभक्ती आणि विभक्तीचे प्रत्यय आणि विभक्तीचे अर्थ कारक उपपदार्थ या सर्वांची संकल्पना आपली अं क्लिअर होईल म्हणजेच तुमच्या लक्षात येईल त्यामध्ये पहिला आहे वाक्यात क्रियापदाला दर्शवणारा जो कोणी असतो त्यास आपण करता म्हणतो वाक्यामध्ये कर्ता कोण असतो जो क्रिया करतो प्रमुख असतो त्याला आपण करता म्हणतो कर्ता यांची विभक्ती ही प्रथम असते जर तिला प्रत्यय नसेल तर त्याला जर सांगितलं की याच्यामधली विभक्ती ओळखा तर ती प्रथम असते प्रथमेचा कारक अर्थ काय असतो कर्ता असतो म्हणून करताच लिहायचं पा राम पेरू खातो शिवाजी पराक्रमी योद्धा होता शिक्षक व्याकरण शिकवतात मुले झाडाखाली खेळतात इथे पहा मुले शिक्षक शिवाजी आणि राम आ, ले 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 ले। हे सर्व वाक्यामधले अं काय म्हणून आलेले आहेत कर्ता म्हणून आलेले आणि याला प्रत्यय लागलेला नाही म्हणून हे कशाचं उदाहरण आहे प्रथम विभक्तीचं आहे प्रथम आहे आणि मग तिचा कारक अर्थ काय आहे कर्ता आहे हे लक्षात घ्यायचं लक्षात त्यानंतर पाहू आपण पुढचा कर्म पहा कर्त्याने केलेली क्रिया ज्या कोणावर घडते कोणावर घडते त्यास कर्म म्हणतो आपण पहिलं पाहिलं कोण करतो क्रिया तो करता कोणावर करतो ते कर्म म्हणून कर्माची विभक्ती ही द्वितीय असते कर्माची विभक्ती ही काय असते द्वितीय जेव्हाही कर्माला प्रत्यय लागतो तो जर आपण विभक्ती पाय ओळखायची असेल तर ती द्वितीय असते एवढं ओळखायचं सरळ सरळ आता खाली दिलेलं आहे पहा कारकार्थ कर्म कारकार्थ काय असतो त्याचा कर्म सला ते सला ते राम रावनास मारतो शिक्षक विद्यार्थ्यांना समजावते विदूषक प्रसारकांना प्रेक्षकांना हसवतो ताई दादाला बोलाविते पा इथे रावनास स लागला विद्यार्थ्यांना ना लागला प्र प्रेक्षकांना इथे ना लागला दादा ला, ला लागला म्हणून इथे सला ते सला नाते यापैकी प्रत्यय लागलेला आहे म्हणून इथे द्वितीयाचं उदाहरण आहे आणि ते कर्माला लागलेले आहे म्हणून द्वितीयाचं आहे आणि त्याचा कारक अर्थ होतो कर्म तिसरं करण वाक्यातील क्रिया ज्या साधनामुळे घडते ज्याच्या साह्याने घडली जाते त्यास करण म्हणतात पा वाक्यात फक्त कर्ता कर्म आणि क्रियापद एवढंच नसतं काही काही क्रिया घडवताना सहाय्यक असतात साधनं असतात त्याच्यामध्ये त्या साधनांना जर प्रत्यय लागून आला तर तिथे अं त्याचा करण असतो आता तिथे पहा खाली उदाहरण दिलेलं आहे पहा तृतीयेचं ने एशी नी ने ही शीई तृतीयाच तलवारीने नाक कापले आता तलवारीने नाक कापले कोणी कापले वगैरे काही नाही हे जर करता आहे का नाही तलवारीने नाक कापले मग नाक कापणं म्हणजे हे कर्म झालं पण तलवारीने हे साधन झालं इथे साधन काय वापरलंय तलवारीने कशाने कापलं नाक तलवारीने मग हे तलवार ही साधन झालं मग तिला लागला ने म्हणून ते तृतीयेचं उदाहरण आहे आणि त्याच्या पुढे येईल करण असा येईल मी नदीच्या काठाने घरी पोहोचलो पा मी करता आहे ग नदीच्या हे कर्म आहे आणि कशाच्या साह्याने पोहोचलो घरी घरी पोहोचलो घरी एक कर्म आहे काठाने काठाने हे साधन आहे त्या काठा काठाने गेलो हे साधन आहे म्हणून ने हे तृतीयचं उदाहरण आहे त्याच्या पुढे विभक्तीचा कारक अर्थ कर्म येईल करण येईल त्यानंतर चौथा आहे संप्रदान वाक्यातील क्रिया जेव्हा दानाचा अर्थ व्यक्त करते तेव्हा तो ते दान ज्याला उद्देशून होते त्या वस्तूला अथवा स्थानाला संप्रदान असे म्हणतात ज्या ठिकाणी चतुर्थी विभक्तीचा उपयोग केला जातो त्या ठिकाणी संप्रदान येते चतुर्थी जिथे असेल तिथे संप्रदान येतं दान येतं इथे पा कर्म क्रियापद करता कर्म कर्म आणि क्रियापद चतुर्थी विभक्ती सला ते सला नाते मी संजयला ग्रंथ दिला इथे मी कोणाला ग्रंथ दिला संजयला ग्रंथ दिला म्हणजे इथे दानाची प्रक्रिया केली म्हणून इथे संप्रदान ला आणि संप्रदान तिने भिकाऱ्याला जेवण दिले आजीने आम्हाला गोष्ट सांगितली इथे दान केलेलं आहे म्हणून इथे चतुर्थी आणि चतुर्थीच्या पुढे कारक अर्थ काय येतो संप्रदान येतो पाचवा आहे आपदान म्हणजे विवेक क्रिया जिथून सुरू होते तिथून ती व्यक्ती व वस्तू दूर जाते म्हणजे क्रियेच्या संबंधाने त्याच्यापासून एखाद्या वस्तूचा विवेक दाखवण्याचा अथवा त्यास अपदान असं म्हणतात दाखवायचा असतो वियोग दाखवायचा असतो क्रिया जिथून सुरू होते आणि दूर जाते त्याचा जो संबंध आहे तो जेव्हा दाखवायचा आहे आपल्याला वियोग दोन्हीमधला तो दाखवताना तिथे आपादान हा कारक अर्थ होत असतो मी शाळेतून आत्ताच घरी आलो शाळेतून ऊन ऊन म्हटल्यानंतर कोणत्या आला कोणत्याच आलं ऊन हुन कोणत्याचा प्रत्यय ऊन हुन लगेच लक्षात आलं पाहिजे ऊन हून पंचमी कशाचे प्रत्यय आहेत पंचमीचे ऊन हून आणि म्हणून तुम्ही पंचमीच्या प्रत्ययानुसार तिचा अर्थ होतो पा मी शाळेतून आत्ताच घरी आलो शाळा आणि घर याच्यामधला वियोग दाखवलाय या वाक्यातील शाळेतून या शब्दातून अपादानाचा अर्थ व्यक्त होतो होत असून त्याची विभक्ती पंचमी ही असून पंचमीचा मुख्य कारक अर्थ अपादान हा असतो त्यानंतर पुढचा अधिकरण म्हणजे आश्रय किंवा स्थळ किंवा ठिकाण हे जिथं दाखवलं जातं तिथे अं शेष्ठी अं म्हणजे अधिकरण त्याचा कारक कार अर्थ अधिकरण होतो हे लक्षात ठेवायचं पहा वाक्यातील क्रिया कोठे केव्हा घडली हे क्रियेचे स्थान किंवा काळ दर्शवणाऱ्या शब्दांच्या संबंधास अधिकरण असे म्हणतात दररोज सकाळी मी शाळेत जातो हे काय दाखवले स्थान दाखवले शाळेत जाण्याच दररोज शाळेत शाळा हे मूळ आहे शाळे शाळेत शाळेत त दाखवलं तया हे कशाचे म्हणून या वाक्यातील सकाळी व वा शाळेत हे शब्द अनुक्रमे क्रियेचा काळ व शाळेत हे शब्द क्रियेचे स्थळ दर्शवित असून त्यांची विभक्ती सप्तमी असते व त्या सप्तमीचा मुख्य कारक अर्थ अधिकरण असतो सप्तमीचा तया शाळेत तय्या हे आलं त्यानंतर उप पदार्थ नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी असलेले संबंध जे असतात त्यांना उपपदार्थ असे म्हणतात उदाहरणार्थ आमच्या वर्गातील मधूने शाळेचे सुवर्ण पदक जिंकले आमच्या वर्गातील मधूने शाळेचे सुवर्ण पदक जिंकले आता इथे कोणत्याचा जर विचारला उपपदार्थ तर इथे काय नाम आणि सर्वनाम यांचं क्रियापदाशिवाय आमच्या वर्गातील मधूने शाळेचे सुवर्ण पदक जिंकले म्हणजे जिंकले ऐवजी सुवर्ण पदक आमच्या वर्गातील मधुने शाळेचे सुवर्ण पदक संबंध शाळेच्या सुवर्ण पदकाशी आहे जे संबंध दाखवला जातो वाक्यातील उद्देश आमच्या वर्गातील आहे वाक्यातील विधेय काय सुवर्ण सुवर्णपदक जिंकले हे आहे म्हणून तिथे संबंध जो दाखवला जातो तो महत्वाचा आहे त्यानंतर अशी कृती येत असते परीक्षेमध्ये की खालील वाक्यातील सामान्य रूप ओळखा जसं आपण विभक्ती ओळखा हे अभ्यासला आता विभक्ती ओळखा हे पाहिलं आपण पण विभक्ती पाहताना आपण हे पण पाहणं गरजेचं आहे की सामान्य रूप कोणतं आहे त्याच पहा विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी तसेच शब्दयोगी अव्यय लावण्यापूर्वी नाम किंवा सर्वनामाच्या मूळ स्वरूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असं म्हणतात पहा घोडा आहे घोडा हे मूळ शब्द आहे मूळ रूप आहे त्याला जेव्हा प्रत्यय लागतात तेव्हा त्याचं कसा बदल होतो पहा घोड्याला स जर लागला घोड्या स घोड्या ला घोड्याचा या सर्व शब्दांमध्ये घोड्या हे सामान्य रूप आहे जर सामान्य रूप ओळखायचं तर फक्त प्रत्यय काढायचा बाकीचा जशास तसा शब्द ठेवायचा घोडा हे नाही येणार सामान्य रूप तो मूळ रूप आहे घोडा हे मूळ रूप आहे त्याचं सामान्य रूप काय झालं जेव्हा त्याला प्रत्यय लागला स तेव्हा घोड्या घोड्या स म स काढून टाकले हो, घोड्या हे त्याचं सामान्य रूप झालं हे लक्षात ठेवायचं सामान्य रूप कशाला म्हणतात याची कृती निश्चित येत असते परीक्षेमध्ये सामान्य रूप ओळखा तर सामान्य रूप म्हणजे लागलेला प्रत्यय बाजूला काढून राहिलेला जो शब्द आहे मूळ रूप नाही मूळ रूप तर घोडा झाला पण घोडा जेव्हा त्याला स लागला तेव्हा घोड्या स घोड्याने घोड्याला घोड्या हा झाला मग घोड्या स काढून टाकायचा घोड्या हे त्याचं सामान्य रूप झालं हे लक्षात ठेवायचं खाली पुन्हा एक उदाहरण दिलंय पाणी जसं घोडा दिला पा पाण्यास पाण्याला पाण्याने पाण्याचा या सर्व शब्दांमध्ये पाण्या हे त्याचं सामान्य रूप झालं पाणी हे त्याचं मूळ रूप झालं पाणी हे मूळ रूप पण त्याला जेव्हा पाणी सनईन नाही म्हणतायत आपल्याला पाणीला नाही म्हणतायत पाण्यास पाण्याला पाण्यात पाण्याचा पाण्याहून पा पाण्या पाण्या म्हणजे त्याचं सामान्य रूप पाण्या झालं म्हणून खाली उत्तर लिहिताना कृतीमध्ये पाण्या हे सामान्य रूप आहे स हे त्याच्या पुढचं विभक्ती आहे विभक्ती प्रत्यय आहे तो म्हणून सामान्य रूप प्रत्यय कशाला म्हणतात हे आपलं आज निश्चितच मनामधली संकल्पना पूर्ण झाली असेल तर सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे की आपण विभक्ती विभक्तीचे अर्थ विभक्तीचे प्रत्यय विभक्तीचे प्रकार आणि विभक्तीचे कारकार्थ विभक्तीचे अर्थ अर्थावरून त्याची सर्व अर्थ आपण आज अभ्यासले तर आपल्या लक्षात आले पाहिजे त्यासाठी हा तक्ता प्रथम आपल्याला सर्व पाठ करावा लागेल पाठ करून घ्या हा तक्ता हा तक्ता जर आपला पाठ झाला विभक्ती प्रत्ययाचा तर आपल्याला सर्व विभक्ती ओळखता पण येतील त्याचा अर्थ पण लिहिता येईल काय असतो तो म्हणून हा तक्ता प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या तोंडपाठ ठेवला पाहिजे की प्रथमा प्रथमाचे प्रत्यय नाही त्याचा अर्थ विभक्तीचा अर्थ होतो कर्ता द्वितीया सलाते सलानाते सलाना त्याच विभक्तीचा अर्थ होतो कर्म तृतीया नेशी निहिषी त्याचा विभक्तीचा अर्थ होतो कर्ण करण चतुर्थी सलाते सलानाते त्या विभक्तीचा अर्थ होतो संप्रदान पंचमी ऊन ऊन हुन ऊन ऊन हुन ऊन हुन ऊन एक वचन अनेक वचन तोच विभक्तीचा अर्थ होतो अपादान षष्टी चे संबंध त्याचा विभक्तीचा अर्थ सप्तमी तया तया एक वचनात आणि अनेक वचनात सुद्धा सारखाच आणि त्याचा विभक्तीचा अर्थ होतो सप्तमी आणि संबोधन म्हणजेच अष्टमी ते एक एक वचनामध्ये प्रत्यय नाही आणि एक वचनामध्ये नो हा मारणे विभक्तीचा अर्थ अशा पद्धतीने आपण विभक्तीचे प्रकार विभक्तीचा कारकार्थ आणि विभक्तीची संकल्पना इथे अभ्यासलेली आहे निश्चितच तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओ ऑनलाईन व्हिडिओ तास पाहिल्यानंतर तुमच्या निश्चितच लक्षात येईल की विभक्ती म्हणजे काय विभक्तीचे प्रकार प्रत्यय व कारकार्थ उपपदार्थ या सर्व संकल्पना आपल्या निश्चितच एकदम पूर्ण रूपाने सुटतील अशी आशा करूया हा ऑनलाइन व्हिडिओ तास इथे संपला धन्यवाद